शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बांधकामं सुरू आहेत. त्यामध्ये पाचोरा बागा रोडला राजे संभाजीराजे चौकापासून एन आर ठाकरे सर यांच्या घरापर्यंत माजी आमदार दिलीप पवार यांच्या घरासमोरून काँक्रीट रस्ता मंजूर झालेला आहे. त्यामध्ये 2018 तो मंजूर झालेला आहे आणि 2019 मार्चमध्ये त्याचं टेंडर झालं आणि स्थायी समितीमध्ये तो मंजुरीसाठी आला असता आम्ही त्या टेंडरमध्ये मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना विचारणा केली असता चार प्रकारचे टेंडर आले. त्यामध्ये सर्वात कमी 9.99, त्यानंतर 11.00, त्यानंतर 12, त्यानंतर 12.20 असे चार प्रकारचे टेंडर आलेले असून त्यामध्ये सर्वात जास्त दराचे व कमी टेंडर 9.99 दराचे सिद्धिविनायक यांचं टेंडर आले असं सांगण्यात आलं. त्यामध्ये चीफ ऑफिसर व नगराध्यक्ष यांना मी विचारणा केली असता मी व आमच्या सदस्यांनी विचारणा केली असता त्यामध्ये चालू डी एस आरचं काम आहे का असं मुख्याधिकारी यांनी चालू डी एस आरचा असून 9.99 दराने आपल्याला जास्तीत दराने कमी असतील टेंडर आपल्याला द्यायचा असल्याची चर्चा केली. त्यावर आम्ही तिघी सदस्यांनी स्थायी सदस्यांनी हरकत घेतली, लेखी हरकत सादर केली की चालू डी एस आरचं काम असताना आणि मोठं काम असताना जवळपास 76 लाख आणि 36 लाख मोठं काम असल्यामुळे चालू डी एस आर असल्यामुळे आणि मागच्या काळात महाशय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नगरपालिकेकडे जवळजवळ 20 ते 25 लाखाची रिकव्हरी मागच्या काळात करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला असताना वेळोवेळाने विरोध केलेला आहे आणि त्याचा संदर्भ घेऊन आम्ही तो विरोध दर्शवला आणि आमचा विरोध नोंदवून घ्या आणि हे चालू डी एस आरच्या रेटामुळे रेट जास्त होत आहे आणि म्हणून इस्टिमेट दरापेक्षा कमी बिलो दराने 4% दराने करावा अशी आम्ही विनंती केली. त्याच प्रकारची तक्रार आम्ही सर्वनगर शिवकांनी देखील परत एक तक्रार निकृष्ट कामासंदर्भात तक्रार आम्ही दिलेली आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करता हे काम निकृष्ट होते आम्ही पुराव्यासह सादर करू शकतो आणि आम्ही महाशय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ते बाजू आमची मांडणार आहे. त्यामध्ये रस्ता काँक्रीटीकरण करताना जवळजवळ 20 थिकनेस असलेला जाडी 20 थिकनेसची ती जाडी त्याची पाहिजे. M35 ग्रेड काँक्रीट हे 20 सेंटीमीटर असलं पाहिजे अशा प्रकारचं मी टेंडरमध्ये वाचलेलं आहे. त्या पद्धतीचं काम ते होत नाही. एकाच वेळेला 20 सेंटीमीटरचं काँक्रीट त्यांनी ओतलं पाहिजे होतं परंतु ते त्या पद्धतीने होत नाहीये. आज जर आपण ते काँक्रीट वाचलं तर 6 ते 8 इंच भरेल आणि त्याच्यानंतर ते परत आता वरती जाळी टाकून परत नवीन काँक्रीट टाकणार आहेत. त्याच्यानंतर ते 20 इंची भरेल परंतु एकाच वेळेला 20 इंची टाकलं पाहिजे अशा प्रकारचं त्याच्या टेंडर आणि नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर गेल्या मागच्या 6 ते 8 महिन्यामध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत पाचोरा शहरात जवळजवळ 4 शौचालयाचे युनिट बांधले गेले 40-40 लाखाचे. त्या 40-40 लाखाचे युनिट बांधल्यानंतर त्यामध्ये आज एकही युनिट चांगल्या स्थितीत नाही, लोक त्याचा वापर करत नाही आणि निकृष्ट काम झालं नाही. त्याची देखील आम्ही तक्रारी अर्ज फाटकेलेले होते. त्यावर देखील कुठल्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही. स्वच्छालय बांधल्यानंतर त्यावर पाण्याची व्यवस्था रेडीमेड पाहिजे होती. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे लोकांनी त्याचा वापर केला नाही आणि ते आज ते तुडून फोडून बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे शौचालय वापरणं योग्य राहिलेलं नाही. तर एवढा मोठा लोक जनतेचा पैसा नगरपालिका खर्च करते परंतु जनतेला जर त्याचा उपयोग होणार नसेल तर तो कोणत्याही प्रकारचा कोणत्याही कामाचा लोकांचा नाहीये असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि या निकृष्ट कामांबद्दल आम्ही केलेली तक्रार निश्चितपणे आम्हाला या कलेक्टर साहेब निर्णय न्याय देतील अशा प्रकारचे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या काळात देखील आता येणाऱ्या कामांमध्ये देखील अशाच प्रकारचे टेंडर 9.99 पुढचे टेंडर आहेत असं आम्हाला कळालेलं आहे. त्यामध्ये देखील आम्ही अशाच प्रकारच्या हरकती नोंदवून जास्तीत जास्त नगरपालिकेचे हिताचे निर्णय कसे होतील या दृष्टीने माजी आमदार दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व नगरसेवक एकमताने सर्व विरोध करतायत आणि चांगल्या कामाला आम्ही नेहमी पाठिंबा देत असतो आणि बऱ्याच कामांना आम्ही पाठिंबा दिलेला देखील आहे. काही कामं चांगले सुरू आहेत, चांगले चालू आहेत, त्याला आम्ही विरोध केलेला नाही. जे कामं निकृष्ट होते त्याला आम्ही विरोध केलेला आहे.